आपण पाहू शकता, कारण की जय भवानी डीडीएसआर संघ त्यांच्या विरुद्ध एक कडवट आव्हान असणार आहे. आदित्य प्रिया रिया श्रीगणेश संघ प्रबळ दावेदार. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भीम यादव आपण यायचंय. भीम यादव यांना विनंती असेल की मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. सलग 5 चौकार 1 षटकार. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता अजून एक असं व्यक्तिमत्व जे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था याचं रक्षण करण्यासाठी आपलं प्राणपानाला लावतो. अर्थात बबलूजी कोळीकर साहेब महाराष्ट्र पोलीस. तर नक्कीच बबलूजी कोळीकर साहेब तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर नक्की चर्चा चाललेली कोळीकर साहेबांना घेऊन फक्त आणि फक्त क्रिकेट नव्हे मित्रांनो, तर आता क्रिकेटच्या पलीकडे जाऊन आपल्याला सर्व स्पोर्ट्समध्ये योगदान द्यायचं आहे. आणि ज्यामुळेच की काय त्यांची सुकन्या जर पाहिलं तर मॅटवरची कुस्ती याचं प्रशिक्षण घेते आणि फक्त प्रशिक्षण घेत नाही आहे तर नुकत्याच पार पाडलेल्या नॅशनल क्रिकेट नॅशनल कुस्ती स्पर्धांमध्ये अगदी यूपी एमपी इथे एक मोठी भोपाळ इथे मोठी स्पर्धा झाली होती. तिथे देखील तिला पारितोषिक भेटलं नॅशनल लेवलचं आणि तिचा एक विशेष सत्कार सन्मानाचा कार्यक्रम कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये घेतला गेला. खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर नक्की चर्चा करूयात कळंबोली क्रिकेट आणि कळंबोलीच्या परिसरामध्ये असलेलं हे क्रीडा क्षेत्रातलं टॅलेंट याची आपण चर्चा जरूर करणार आहोत. परंतु जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. अजून एक जबरदस्त असा मुकाबला आपल्याला पाहायला येतोय, आपल्याला भेटीला येतोय. एकीकडे आपण पाहणार आहोत मित्रांनो जय भवानी डीडीएसआर संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या या पूर्ण स्पर्धेतला प्रबळ दावेदार, अर्थातच एक असा संघ जो ओळखला जातो त्यांच्या ताकदीसाठी, जो संघ ओळखला जातो त्यांच्या संपूर्ण टीम ब्रिगेडसाठी. अर्थातच दीपकजी चव्हाण साहेब यांची संकल्पना आणि यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा एक जबरदस्त असा संघ आदित्य प्रिया रिया श्रीगणेश संघ. मुन्नाजी भगत साहेब असेल यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. विवेकजी बोराटे साहेब यांचं शुभागमन झालंय तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर मुन्ना भगत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत असेल, कारण की या संघाची संकल्पना जेव्हा साकारली गेली होती त्यांचं देखील एक विशेष योगदान लाभलंय. आणि प्रत्येक सामन्यासाठी मुन्ना भगत साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात आणि आज देखील आपण पाहतो की या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या समेत जुडले गेलेत. तर सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय भवानी डीडीएसआर संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. तर बघत हा निर्णय कितपत योग्य ठरेल आणि घेतलेला निर्णय हा योग्य आहे का आणि योग्य प्रमाणे सिद्ध करणार का या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळा समोर आपल्या बरोबर येईल. परंतु गणेश आहेर यांना आपण पाहू शकतो आमच्या व्यासपीठाच्या समोर. त्यांचा संघ पराभूत झालाय परंतु आज चांगले खेळलेत. 10 चेंडूचा सामना करत असताना तब्बल 20 धावांचं योगदान त्यांनी दिलेत. बाकीच्या सहकाऱ्यांकडून त्या प्रकारची अपेक्षा लाभली नाहीये परंतु आज खूप चांगले खेळलेत. परंतु हार्ड लक गणेश, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. तर विनंती असेल दीपकजी चव्हाण साहेब, आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावं आपण व्यासपीठावरती. सन्माननीय श्री गोरक्षनाथ गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्हाला देखील इथे आमंत्रण दिलं जात आहे. याचा स्वीकार करत आपण देखील यावं आणि व्यासपीठाची शोभा वाढवावी. व्यासपीठावरती आपण पाहू शकता आरिफजी शेख साहेब, अजून एक सुंदर असं व्यक्तिमत्व जे ओळखलं जातं लढवय्या वृत्तीसाठी. आणि गेली कित्येक वर्ष सातत्याने ज्या ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धांची आखणी केली जाते मनसे चषकाची, त्या त्या वेळेला आरिफ शेख साहेबांची शुभ उपस्थिती ही ठामपणे असते. आणि आज देखील जर पाहिलं तर अगदी दुपारच्या सत्रामध्ये ते आलेत. भरपूर वेळा जर पाहिलं तर दुपारचं भोजन करायचा आणि घरी थोडीशी विश्रांती घ्यायची, थोडासा आराम करायचा. परंतु या उलट जाता आरिफ शेख साहेब आमच्या व्यासपीठावरती आलेत. ते देखील आमच्या बरोबर देखील आनंद घेतात या स्पर्धेचा. खूप खूप बरं वाटतं असे मोठे व्यक्तिमत्व आमच्या बरोबर लाभतात. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. प्लीज चला लवकर करूया सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाज घेऊन येईल किशोर.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुहास करे मात्र बाद होत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑफ ब्रेक केला गेलाय. वेगाने चेंडू आतमध्ये कट होतोय. ही ओळख आहे किशोर गुंजवटे यांची. नियंत्रण खूप चांगलंय. मागील भरपूर वर्ष आपण जर पाहिलं तर गोलंदाजीपासून थोडेसे लांब होते, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये स्वतःवरती विश्वास दर्शवत आहेत. मनीष यांचं कौतुक करावं लागेल, संघाची बांधणी अचूक झाली आहे. प्रदीप यांचं प्रमुख नेतृत्व, मनोज असेल, त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्वतः मनीषजी असेल, त्याचबरोबर किशोर हे प्रमुख अस्त्र आहेत गोलंदाजीचे. आणि यांचा वापर कशा प्रकारे केला जाणार, टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय की मित्रांनो गोलंदाजी करण्याचा निर्णय हा कदाचित सध्या तरी योग्य दिसतो, परंतु यावेळेस पाच जागा बनवली, रूम बनवला, कट केला चेंडूला डीप मध्ये पॉइंट मधून सरसावर, चार धावांसाठी आला आहे मनसे खणखणीत चौकार. मनेसरी राजूदादा पाटील यांच्यावरती बनवलेले सुमधुर संगीत आपण ऐकलं. आमदार महाराष्ट्र आणि जर पाहिलं तर गतवर्षी साहेब आले होते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, परंतु यावेळेस पाच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अप्रतिम होते, खूप मोठं चेसिंग होतं आणि इथे रनआउटची संधी होती. डेंजर झोन वरती होते प्रतीक, परंतु खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे मात्र आपण पाहू शकतो दोन धावा खूप वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. सुहास यांना आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक, खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चेस खूप मोठा होता, धाव खूप मोठी घ्यायची होती, परंतु चित्त्याची चपळाई, हरणाचा वेग आणि परिणामादाखल आपण पाहतो की आपल्या संघासाठी दोन अमूल्य धावा इथे रोखल्या गेल्यात. पॅडलाईनवरती चेंडू जरूर आदळतो, लाऊड अपील केली जाते. दाद जोरदार होती, परंतु आत्मविश्वासाचा अभाव कदाचित लाभला गेला की काय. पॅडलाईन वरती चेंडू आदळलाय, बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर भेटते. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आणि परिणामादाखल स्कोर कार्ड वरती एक धाव अंकित देखील केली जाते. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत या षटकातील पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता सात धाव अंकित केल्या गेल्यात. सातचा आकडा सर्वाधिक शुभदायी आकडा आपल्या संस्कृतीमध्ये मानला जातो आणि हा आकडा कोणा शुभदायी असेल हा येणारा वेळ जरूर सांगेल. पाच बॉल सात झालेत, चला रनरची मागणी केली गेली. थोडेसे कदाचित चोटील आहेत अमित आणि त्यामुळेच की काय तर चला सामन्याला सुरुवात करूयात. पंच इन्स्ट्रक्शन द्या, वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. तीन तीन षटकांच्या लढती इथून मात्र पुढे खेळवल्या जाणार आहेत, कृपया आपण याची नोंद घ्यावी. योगेश, थंडीचे दिवस वाढलेत. मागील काही दिवसांपासून आपण पाहतो की गुलाबी थंडी वाढली आहे आणि अक्षरशः दुपारचे आपण पाहतोय की दोन वाजलेत आणि थोड्याशा थंडगार वाऱ्याच्या या सरा आता मात्र एक वेगळी मजा देत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय की कमालीचं टायमिंग, कमालीचा फटका, देखना स्ट्रोक मंत्रमुग्ध करून सोडून देत आहेत. चार धावांसाठी आलाय हा सुंदर असा चौकार.
खूप चांगलं संगीत इथे मात्र आमचे डीजे वाजवत आहेत आणि प्रेक्षकांना मात्र पुन्हा एकदा चार्ज करण्याचं काम करतायत आणि आमचे आयोजक डीजेच्या माध्यमातून प्रश्न विचारतायत की प्रेक्षक राजा तुम्ही जेवलात काय. आणि नक्कीच थोड्याच वेळात जर पाहिलं तर आमचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांचा देखील भोजनाचा कार्यक्रम इथे प्रबंध केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ह्या सूचना आलेल्या आहेत. तर खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा लाभली आहे. मैदानावरती आपण पाहतो की प्रतीक ठाकूर चतुराई दाखवत आहेत. ओळखले जातात माइटी हिटिंगसाठी, ताकदीचा वापर करण्यासाठी, प्रहार करण्यासाठी. परंतु इथे पहा चतुराई दाखवले चार धावांसाठी. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या त्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निल्सन आकडा इथे मात्र येणार का? सलग 3 चौकार 1100 रुपये, सलग 3 षटकार 2100 रुपये दीपकजी चव्हाण साहेबांकडून फलंदाजी करणाऱ्या संघाला. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक आपण पाहू शकता मित्रांनो. कॉमेंट्री कर रहा हूं. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की मनीष गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेल्या तेलाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांगी कोट्यातील दुसरं षटक घेऊन प्रतीक यांच्या विरुद्ध आता आव्हान थोडंसं अवघड असेल. आव्हान स्वीकारणं याला सर म्हणतात प्रतीक ठाकूर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, वेट अँड वॉचचा क्रिकेट. खूप धीम्या गतीने चेंडू आला आणि हा ट्रॅकर होता आणि याला मात्र धेडलंय सरळ प्रदीप स्टेशनरी पाशी 6 धावांसाठी. धीमा गतीचा चेंडू अक्षरशः वेट केला, थांबले, विचार केला आणि त्यानंतर मात्र बॅट फिरकावले. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक मोठा प्रहार आणि यावेळेस मित्रांनो मागच्या पेक्षा कडा होता हा प्रहार. 6 धावांसाठी आलाय मनसे षटकार. तर 2100 रुपयांचं पारितोषिक असेल प्रतीक ठाकूर यांच्यासाठी दीपकजी चव्हाण यांच्याकडून. तर बघूयात या पारितोषिकाचा मानकरी हा खेळाडू ठरणार का. मनीष सारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरुद्ध या प्रकारचे कडे प्रहार होताना खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. परंतु डावखुरा हाताचा फलंदाज ज्या ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्स एंडकडून फलंदाजी करतो त्या त्या वेळेला मात्र गोलंदाजांची खरी परीक्षा असते आणि ही परीक्षा आता मात्र घेतली जाते मनीष यांची. लॉर्ड फुलटॉस ताकदीचा वापर आणि याचबरोबर 2100 रुपयांचा मानकरी आणि सलगचा तिसरा षटकार मैदानावरती. पाहू शकता सलग 3 षटकार आणि 3 षटकारांच्या बरोबरीने 21 रुपये. तर बघा चौथा षटकार आला तर गोरक्षनाथ गायकवाड साहेबांकडून देखील एक पारितोषिक आलंय 2500 रुपयांचं. तर हा षटकार असेल मित्रांनो तब्बल 5000 असंच म्हणावं लागेल. तर बघूया त्याची मात्र सांगता होणार का. मनीष असेल मैदानावरती. आणि इथे मात्र बीट झालेत. रनआउटची संधी जरूर अपील केली जाते परंतु सुरक्षित आउट झालेत. अमित कोडक यांचा रनर मात्र थोडीशी चूक करून बसतोय. सुवास मात्र बदलेत. परंतु मैदानावरती प्रतीकची बॅट तळपली खूप चांगले संकेत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय की मित्रांनो धावचीच्या माध्यमातून फलंदाज अमित कोडक मात्र बाद झालेत. स्कोअर कार्डचा जर विचार केला तर स्कोअर कार्डवरती धावा आलेल्या आहेत मागील षटकाराच्या मदतीने.
इथे मात्र डॉट बॉलच्या बरोबरीने थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल. रनआउटच्या माध्यमातून सांगी कोट्यामध्ये विकेट जरूर प्राप्त होते, परंतु प्रतीक ठाकूर मैदानावरती अद्याप देखील सज्ज आहे, हे एक चांगले संकेत आहेत. शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी मैदानावरती आपण पाहू शकता. मनीष थोडी तारेवरची कसरत करतायत, थोडेसे महागडे जरूर ठरलेत. पहिल्या षटकामध्ये दोन चौकार आले, त्यानंतर जर पाहिले तर या षटकामध्ये तब्बल तीन षटकार आलेत, आणि या तीन षटकाराच्या बरोबरीने 30 वरती धावसंख्या जाते. परंतु यावेळेस पहा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मागील काही षटकारांपेक्षा अधिक लांब लचक आणि हाय आणि हँडसम षटकार पाहायला मिळतोय मनसे षटकाराच्या माध्यमातून. पाहिलं जात होतं त्या अपेक्षांची पूर्तता आज मात्र करतात. ट्रिमेंडस ठाकूर मैदानावरती मात्र दहशत दाखवतात आपल्या फलंदाजाची. एक अप्रतिम ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघामध्ये काय असते याची चुणूक आज पुन्हा एकदा मनसे चषकाच्या माध्यमातून या प्रतीकने दाखवली, जो प्रतीक मागील काही स्पर्धांपासून चाचपळत होता स्वतःला. प्रतीक आता मात्र शोधतोय आणि सांगतोय की हा प्रतीक पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या संघासाठी. मैदानाची सध्याची स्थिती आपण पाहतोय, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 38 धावा स्कोर कार्डवरती अंकित केले गेलेत. दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये सुहास आणि अमित बाद झाल्यानंतर पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यांवरती या प्रतीकने घेतली आहे, आणि ही धुरा मात्र सांभाळत असताना आपल्या संघाची डगमगलेली नैया आता मात्र योग्य दिशेने प्रवाहामध्ये घेऊन येत आहेत. अमित आणि प्रतीकनी 10 चेंडूंमध्ये 30 धावांची योगदानाची पार्टनरशिप आपल्या संघाला दिली आहे. भागीदारी सर्वाधिक मोठा विषय मित्रांनो. तुमचं सांसारिक आयुष्य असू द्यात किंवा मैदानाच्या खेळपट्टीवरची भागीदारी सर्वाधिक महत्वाची ठरते, आणि तीच भागीदारी पाहायला मिळाली आहे. धीम्या गतीने टाकलेला चेंडू यावेळेस मात्र पॅडल स्कूपच्या माध्यमातून फाईनच्या क्षेत्राला टार्गेट केलं गेलं. एक धाव जरूर भेटते. निलेश भगत नवीन बॅट्समन कळंबोली क्रिकेटमधला बाहुबली ओळखला जातो लांबच लांब षटकारांसाठी, आणि आज जर पाहिलं तर बाहुबली थोडासा संयमी खेळतोय, थोडासा शांत क्रिकेट खेळतोय, कारण की त्याला माहिती आहे की संघामध्ये जे फलंदाज चांगल्या लयमध्ये आहेत त्यांना प्रमोट करायचंय, त्यांना संधी द्यायची आहे. आणि जी माझी प्रामुख्याची भूमिका संघामध्ये हीच असेल की प्रत्येक चेंडूवरती कशा प्रकारे धाव नोंदवली जाईल, आणि हेच काम करत असताना निलेश मात्र संघासाठी एक धाव जरूर अंकित करतायत. 6 चेंडू 28 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे मात्र साकारली जाते. मनोज आलेत प्रतीक यांच्यासाठी, आणि आता कॉन्टेस्ट चांगला असणार. एकीकडे अनुभव तर एकीकडे इनफॉर्म बॅट्समन. ऑफब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र यष्टीरक्षक थोडेसे फसतायत, थोडीशी चूक करतायत. मनीष बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळलेली मनीष यांची, परिणाम दाखल आपण पाहतोय की लॉंग स्टॉप रिजन मध्ये आले 4 धावा विथ द बॅट और बाईज. राहुलजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मात्र आमंत्रण दिलं जातं, आणि दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत आपण देखील यावं व्यासपीठावरती आणि व्यासपीठाची शोभा वाढवावी. धन्यवाद. मैदानावरती आपण पाहू शकता प्रतीक ठाकूर, आज दिवस आहे प्रतीकचा. प्रतीक करेल तेच होतंय की काय असं म्हणावं लागेल. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. मनोजकडे बघा मित्रांनो, लेदर क्रिकेट खेळण्याचा खूप मोठा अनुभव आहे, आणि या खेळाडूकडे ती क्षमता आहे चेंडूला दोन्ही साईडला फिरवायची. आणि कदाचित ज्या वेळेला सेकंड ओव्हर चालू झाली होती आणि लेफ्टी फलंदाजाचा जो हिटिंग झोन होता तिथे लवकरात लवकर प्रतीकला थांबवणं गरजेचं होतं. प्रतीकला तिथे संधी देऊन बसले, आणि आता आपण पाहतो की धावा वेगाने वाहत आहेत. थोड्याशा चुका जरूर झाल्यात, थोड्याशा स्ट्रॅटेजीज्या कुमकुवतपणे मैदानावरती साकारल्या गेल्यात, परंतु इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. DDRCR संघाकडे ती क्षमता आहे.
वेगवान मारा करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूचं पिचिंग केलं जाते, ही एक शिकण्यासारखी गोष्ट आहे मनोज यांच्याकडून. ऑफस्टिकच्या बाहेर सातत्याने मारा करणं, फलंदाजांना विकेटपासून थोडंसं लांब ठेवणं आणि अशा प्रकारचे चेंडू ओढून काढणं, अक्षरशः खेचून काढणं थोडंसं अवघड जातं आणि त्याच प्रकारचं चित्र कदाचित मैदानावरती पाहायला मिळते. आत्तापर्यंत जर पाहिलं तर चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि चार चेंडूंमध्ये एक खराब क्षेत्ररक्षणाचा फटका वगळता इतर सर्वही काम मनोजने योग्यरीत्या हाताळले. फसवा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, परंतु इथे मात्र बाबूने काय कमालीचा कॅच पकडलाय. ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये सलग चार झेल सोडले होते त्या क्षेत्ररक्षकाने कमालीचा वाखणण्याजोगी एक देखणा झेल इथे मात्र कंप्लीट केलाय. प्रतीक ठाकूरला इथे दरवाजा दाखवलाय पॅव्हिलियनचा, परंतु प्रतीक ठाकूरने काय कमालीचा खेळ दाखवलाय. नक्कीच त्याच्या पॅव्हिलियन मध्ये आपण पाहू शकतो टाळ्यांचा वर्षाव त्याच्यावरती केला जातोय. ज्या अपेक्षांनी त्याला कंप्लीट पाठवलं गेलं होतं मैदानात त्या अपेक्षा त्याने जरूर पूर्ण केल्यात, परंतु मनोजने थोडासा उशिरा का होईना संघाला एक ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिलाय. खूप चांगला खेळ मैदानावरती आपण पाहू शकता मनोज यांच्या माध्यमातून. खोलपतीचा चेंडू होता, चेंडूला मात्र खणून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू जरूर येतो, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची संधी इथे खराब फेकी, परंतु इथे पंचांचा इशारा, रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. लॉस ऑफ फोर विकेट्स. धावसंख्येचा रतीब इथे मात्र ठेवला गेलाय आणि धावसंख्येचा रतीब जर का लांगायचा असेल तर जय भवानी DDSR संघ यांना पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक खूप खूप चांगल्या पद्धतीने तर चला लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजवून घ्यायची विनंती असेल आदित्य प्रिया रिया श्रीगणेश संघाला. 44 धावा आल्या स्कोर कार्ड वरती, 45 धावांचा पाठला करायचा आहे. मैदानावरती जर पाहिलं तर धावसंख्येचा रतीब उभा राहिला आणि या धावसंख्येचा डोंगर जर का सर करायचा असेल तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे कदाचित प्रतीक ठाकूर यांच्या माध्यमातून हाताळलं जाईल आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या एकटप्याव्या लागतील. तर ओपनिंग पेअर मैदानावरती आलेत सुहास आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता उठा उठा आभाळ फाटले पडव्याच्या आगीन रान सार पेटले. झालाय राख बघ देश सारा दाबून बुक्क्यांचा भर मारा. समुद्राच्या पोटातलं पाणीही आटलंय. वेळा पडलाय गनिमांचा आकाश तुला मागल्या. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. कधी मोह न पडला राजमहाली कधी जीव न अडकला. सिंहासनाचा मोह न पडला राजमहाली.
उपस्थित आमचे तमाम मान्यवर अतिथी, आमचे पाहुणे मंडळी आणि त्याचबरोबर संपूर्ण पदाधिकारी आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचा कष्ट घेतलाय त्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करत घेऊन जात त्या सर्वांना या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये जिथे मात्र 44 धावा करत 45 धावांचा पाठलाग केला जाणार आहेत. आणि नक्कीच आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिकांपर्यंत एक जरुरी माहिती आम्ही पोहोचवू इच्छितो. मित्रांनो, सध्याचं विश्व जर पाहिलं तर हे ट्रेडिंगकडे खूप चाललंय. शेअर मार्केट हा सध्याच्या स्थितीमध्ये खूप महत्वाचा विषय जमलाय. सध्याच्या स्थितीमध्ये एक सेकंडरी ऑप्शन पाहिजे आपल्याला मिळकतीचा, एक अशी गुंतवणूक हवी आहे जिथे मात्र आपल्याला शाश्वतीने त्याचा चांगला मोबदला भेटेल. आणि जर का तुम्हाला तुमच्या मासिक कमाईमधून, तुमच्या पगारामधून, तुमच्या इन्कममधून एक सेकंडरी ऑप्शन हवा असेल गुंतवणूक, तर ती जर का तुम्हाला करायची असेल तर आजच नक्की संपर्क साधा रवी प्रसाद यांच्याबरोबर. तब्बल 500 अधिक त्यांचे विद्यार्थी आहेत आणि जर पाहिलं तर ट्विटरवरती त्यांना ब्लू टिक देखील आहेत. सुरेश रैना हा देखील त्यांना फॉलो करतो, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कळंबोलीमधील आमचे रवी प्रसाद सर आहेत, हे तुम्हाला खूप चांगलं गाईड करतील. म्युच्युअल फंड असेल, एस आय पी असेल, शेअर मार्केट असेल, ट्रेडिंग असेल, त्याचबरोबर पाहिलं तर टॅक्स सेव्हिंग असेल, टॅक्स बेनिफिट असतील, हे जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर याची जोड कशाप्रकारे घालावी याचं मार्गदर्शन तुम्हाला जर का हवं असेल तर आजच नक्की तुम्ही संपर्क साधू शकता रवी प्रसाद यांच्याशी. नक्कीच त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क करणार आहोत, परंतु जावेत मात्र मॅचच्या दिशेने येणारे 3 षटकं आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 44 धावांची. तर नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी असणार आहे विकेट हॅट्रिकसाठी 2500 रुपये. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रदीप मैदानावरती आलेत. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती उपस्थित योगीजी चिले साहेब महानगर प्रमुख यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सरचिटणीस साहेब अर्थातच आरिफ शेख साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्याची मी विनंती करेन. तर नक्कीच या स्पर्धेला खूप मोठं मार्गदर्शन लाभलंय योगीजी चिले साहेबांचं, कारण की त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण ही क्रीडा स्पर्धा आज इथे साकारतो यशस्वीरित्या. तर त्यांच्या शुभ हस्ते आरिफजी शेख साहेब सरचिटणीस वाहतूक सेना महाराष्ट्र नवनिर्माण यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन आरिफ शेख साहेबांचा इथे सन्मान वाढवला जातोय. एक छोटीशी पोचपावती साहेबांबद्दल इथे मात्र दिली जाते त्यांच्या कार्याबद्दलची. निस्वार्थ सेवा, अखंड सेवा मराठी अस्मितेसाठी, मराठी संस्कृतीसाठी आणि त्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तरुण तडफदार एक धगधगता चेहरा अर्थात आरिफजी शेख साहेब यांचा यथोचित मान सन्मान आदर सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. अभिमानाची गोष्ट, कौतुकाची गोष्ट, एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आमच्या व्यासपीठाला लाभलंय. आणि व्यासपीठावरती आल्यानंतर आपण पाहतो की आम्हाला देखील खूप चांगली प्रेरणा, खूप चांगली ऊर्जा प्राप्त होते समालोचन करण्याची. हे प्रेम असतं मित्रांनो, हा एक परिवार आहे जो मात्र एकटवतो दरवर्षी क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून अर्थातच मनसे चषकाच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत. शोधतायत प्रदीप स्वतःला, कुठे आहे तो प्रदीप जो मागील 3-4 वर्षांआधी अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी करत होता, पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं, तो प्रदीप इथे मात्र स्वतःला चाचपतोय. आठवावं लागेल त्या प्रदीपला, त्या खेळीला ज्यासाठी या खेळाडूला ओळखलं जायचं. फुलटा चेंडू आणि आता मात्र पहा ज्याची आम्ही ओळख देण्याचा प्रयत्न करत होतो ती ओळख स्वतः प्रदीपने दाखवली. ऑन साइडला आल्या 4 धावा. तर नक्कीच आता मात्र पॅडल स्कूपच्या माध्यमातून आले 4 धावा ऑन साइडला. अपेक्षा असेल याच फलंदाजीची, परंतु प्रतीक ठाकूर आहे मित्रांनो, या खेळाडूला माहिती आहे कमबॅक कशा प्रकारचा करायचा आहे, कमबॅक कशा प्रकारचा हवा आहे. आणि ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये आलाय तिथे मात्र हा खेळाडू सरसावलाय, परंतु इथे मात्र चुकीचा निर्णय. गरज होती का बाबू याला या प्रकारची चोरटी धाव घेण्याचा, निर्णय थोडासा अंगलटी आलाय आणि मोठा मासा गळाला लागलाय, नाव आहे प्रदीप.
तर नक्कीच आरिफ शेख साहेब मात्र आमच्या स्पर्धेतून रजा घेत आहेत, परंतु खूप खूप आभार साहेब, तुम्ही आमच्या समेत जुडला गेलात, यावर्षी देखील तुमची उपस्थिती लाभली आणि ही स्पर्धा यशस्वी झाली याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. तर तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी तमाम कळंबोली वासियांच्या माध्यमातून, कळंबोली मनसेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. तर जावेत मात्र मॅचच्या दिशेने नवीन बॅट्समन, बॅट्समन नेम, बॅट्समन नेम ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉलची होते सांगता. पहिल्या यशस्वी षटकाची करतोय सांगता प्रतीक, ट्रिमंडस ठाकूर मैदानावरती ऑलराउंडर भूमिका दाखवतो यशस्वीरित्या. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त, स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 8-11. यशस्वी सुरुवात, चांगली सुरुवात नक्कीच आपण पाहू शकता. नक्कीच आमच्या युट्यूबला विनंती करेन, आपण पाहू शकता समोरच्या साईड स्क्रीनवरती जो धगधगता भगवा दिसतोय ना, त्याला थोडंसं फोकस करूयात, कारण की हा धगधगता भगवा फक्त आणि फक्त एक झेंडा नाहीये, तर ही अस्मिता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, जी लढते सातत्याने या मराठी मातीसाठी. मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, मराठी मातीचं वैभव कशा प्रकारे वाढवता येईल, कशा प्रकारे उंचवता येईल, आणि आज आपण पाहतोय हेच एक छोटासा प्रयत्न आज कळंबोली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केला जातोय. शाश्वती देतोय हा भगवा येणाऱ्या भविष्याला सुरक्षितता आणि यशाची. बॅटीची आउटर एज घे, चेंडू मात्र येतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज मात्र बाद होतोय. तर विलास आलेत गोलंदाजी मार्क वरती, इथे मात्र चेंडूला समोरून कट करतायत, डॉट बॉलचे होते सांगता. डॉट बॉलच्या बरोबरीने आपण पाहतोय की आदित्य प्रिया रिया श्रीगणेश संघ पुन्हा एकदा कुरघोडी करतोय. ज्या प्रकारची कुरघोडी पहिल्या सत्रामध्ये त्यांनी केली होती, त्याच प्रकारचा खेळ मैदानावरती दुसऱ्या सत्रामध्ये देखील दाखवतायत. व्हाइट बॉलचा इशारा, अवंतराच्या माध्यमातून एक धाव जरूर भेटते. नवीन बॅट्समन मैदानावरती आलेले आहेत अतुल, अतुल दाते, अजून एक यशस्वी मराठी उद्योजक ज्याने खूप कमी कालावधीमध्ये आणि खूप कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी छाप बिंबवली. फ्रॉग स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, क्षेत्ररक्षक थोडासा लांब होता, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवरती दिले दस्तक आणि दिल्यात या 4 धावा स्कोअर कार्डवरती. खूप चांगला फटका होता, 4 धावांसाठी आलाय चौकार, तर गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी 2500 रुपये. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला, थोडस शांत क्रिकेट आपण पाहू शकता मैदानावरती, आणि याच्या मागचं जर खरं कारण जर पाहिलं तर तिकट मारा योग्य टप्प्यावरती अचूक नियंत्रणाने केलेला ठिसून मारा. आता मात्र फलंदाजांकडे प्रश्न विचारतोय, आणि फक्त प्रश्न विचारत नाहीये तर पूर्णपणे बांधून ठेवलंय. 45 धावांचा पाठलाग करत असताना अपेक्षेप्रमाणे सुरुवात जरूर झाली नाहीये,
परंतु जर पाहिलं तर गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय चुकीचा फटका आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मात्र इथे विकेट संपादित केली जाते. दोन षटकांचा होतो खेळ समाप्त आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिरावलेली 12 घरामध्ये. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून देखील अद्याप 33 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. एक चमत्कार इथे दाखवावा लागेल फलंदाजांना. 5 मोठे फटके, 5 मोठे षटकार जर का पाहायला मिळाले तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं, कधीही कशा प्रकारे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. संघामध्ये जर पाहिले तर काही अनुपस्थित चेहरे दिसतात. सचिन ठोंबरे असेल, त्याचबरोबर विशाल भिसे असेल, हे मात्र आदित्य प्रिया संघामध्ये आज दिसत नाहीयेत. परंतु त्यांच्या गैरहजेरीमध्ये देखील या संघाने काय कमालीचा खेळ दाखवलाय. 6 चेंडू अद्याप देखील शेष, 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर सुहास करे नवीन गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान मारा, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. लोअर फुलटॉसच्या माध्यमातून पॅड लाईन वरती जरूर आदळतोय. 22 माध्यमातून एक धाव जरूर भेटते. लेग 22 माध्यमातून एक धाव जरूर भेटते. बॅटम ओव्हर द विकेट सुहास करे. शेवटचा निर्णायक षटक घेऊन येत आहेत. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे 6 चेंडूंमध्ये. मनोज आले नवीन बॅट्समन. 5 चेंडू, 35 धावांची आवश्यकता असेल. तर नक्कीच वाहतूक सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगवानजी खताळ साहेब यांचं देखील नुकतं शुभागमन झाले, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. सकाळपासून आम्ही वाट बघत होतो खताळ साहेब नक्की आहेत तरी कुठे. थोडेसे उशिरा आलेत खताळ साहेब, ही थोडीशी आम्हाला खंत वाटते. कारण की दरवर्षी आपण पाहतो की खताळ साहेब अगदी आदल्या दिवशीपासून शुक्रवारच्या रात्रीपासून स्पर्धेची तयारी करत असतात. परंतु यावर्षी जर पाहिलं तर खताळ साहेब थोडेसे उशिरा आलेत, परंतु थेट आलेत. आणि आता जर पाहिलं तर खताळ साहेब जर इथे आलेत तर उद्याचा दिवस संपेपर्यंत आमच्याबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर थांबतील. तर खताळ साहेबांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. तर या साहेब तुम्ही यावं व्यासपीठावरती आणि व्यासपीठाची शोभा जरूर वाढवावी. ऑन साईडला फटका जरूर खेळला गेलाय. 4 धावांसाठी आले 4 चौकार. पुढील सामना माऊली विरुद्ध श्री गणेश. तर माऊली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर विनंती असेल श्री गणेश संघ यावं आपण. तर नक्कीच आपण पाहतो की आमचं जबरदस्त व्यक्तिमत्व भगवानजी खता साहेबांचं करूया सहर्ष स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये भगवानजी खताळ साहेबांचं सहकार्य राहुलजी चव्हाण साहेबांना खूप चांगल्या पद्धतीने असतं. आणि विशेष म्हणजे फक्त भगवान खताळ साहेबांचं सहकार्य लाभलेलं नसतं, तर आम्ही नवरात्र उत्सव असेल त्याचबरोबर दहंडीचा उत्सव असेल इथे देखील त्यांना पाहिलंय आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या खताळताई देखील असतात. ही एक कौतुकाची गोष्ट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. तर हीच तर एक कौतुकाची गोष्ट आहे, कारण की गायकवाड साहेब असेल किंवा चव्हाण साहेब असेल त्याचबरोबर खताळ साहेब असेल यांची संपूर्ण फॅमिली ही दह्यांडी आणि त्याचबरोबर नवरात्र उत्सवामध्ये दिसते. तर खूप अभिमानाची गोष्ट, खूप कौतुकाची गोष्ट. आणि उद्या जेव्हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल त्यावेळे देखील आमच्या महिला रणर रागिणी आणि आमच्या महिला पदाधिकारी या जरूर आमच्या समोर जोडल्या जातील. तर पुढील येणारा सामना प्लीज चला टॉस कंप्लीट करायचा आहे. श्री गणेश संघ अमन लोहिया या आपण लवकर